सांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा। योगीराज चांगदेव महाराज या गुरु शिष्य यांच्या आदिशक्ती मुक्ताई चांगदेव यात्रा आजचा हा तिसरा दिवस, गेले 3 दिवस झाले या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनाला येत आहेत। त्यात आज चांगदेव महाराजांचा विशेष दिन असल्यामुळे आज या ठिकाणी गर्दीने उच्चांक केला आहे। आज 1 लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतलं असून या 3 दिवसांमध्ये जवळपास 4 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे। अजूनही 2 दिवस ही यात्रा चालणार असून गर्दीचा महापूर यावर्षी आलेला आहे। भाविकांच्या सोयीकरता मुक्ताई संस्थानतर्फे अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील यांनी चोख व्यवस्था केलेली आहे। जय मुक्ताई। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, अशा महान संत आदिशक्ती मुक्ताईचा यात्रोत्सव दरवर्षी भागवत एकादशीला या ठिकाणी साजरा होत असतो। त्या निमित्ताने आम्ही मुक्तानगर येथील मुक्तानगर सिव्हिल सोसायटीचे सर्व सदस्य मिळून या यात्रेचं नियोजन करत असतो। त्या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंना, भाविक भक्तांना सोयी सुविधा मिळाव्या, त्यांची यात्रा सफल, सुखकर आणि यशस्वी व्हावी यासाठी आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी पादत्राणे संकलन व्यवस्था, त्यानंतर दर्शनबारीमध्ये व्यवस्था, चहा महाप्रसादाची वाटप असे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो। त्यासोबत आम्हाला पंचक्रोशीतून जवळजवळ 1200 स्वयंसेवकांनी ऑनलाईन नोंदणी केली सेवा देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने, आणि स्पॉट रजिस्ट्रेशन 300 पेक्षा जास्त स्पॉट रजिस्ट्रेशन या ठिकाणी झाले। पंचक्रोशीतील जवळजवळ 30 पेक्षा जास्त मंडळांनी या ठिकाणी स्वतःहून येऊन या सेवा कार्यात सहभाग दिला, आणि हे कार्य करताना आम्हाला सर्वांना मनस्वी खूप आनंद होतो। गेल्या 2-3 दिवसांपासून आमचे सर्व सदस्य या ठिकाणी 12-12 तास सेवा देत आहेत, आणि या सर्व गोष्टींसाठी आम्हाला मार्गदर्शन मिळते ते या संस्थांचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र भैया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व उपक्रम या ठिकाणी राबवत असतो। तर सोसायटीला ही संधी भैया साहेबांमुळेच मिळत असते, त्यामुळे आम्ही सोसायटीच्या वतीने भैया साहेबांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो व पंचक्रोशीतील सर्व सेवेकरी जे या ठिकाणी स्वेच्छेने व निस्वार्थपणे सेवा द्यायला येतात त्या सर्वांचेही आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो। येथील या यात्रोत्सवात संबंध महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। एवढा मोठा भाविक या ठिकाणी येऊनही येथे केलेल्या नियोजनामुळे, इथं नियोजनबद्ध सगळं रचना असल्यामुळे भाविकांना फार सोयीने त्यांचं दर्शन घेता येते, कोणत्याही प्रकारचा गोंधळ या ठिकाणी निर्माण होत नाही यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन, मुक्ताई संस्थांचेही कर्मचारी, तसेच इतर सर्व स्वयंस्फूर्तीने आलेल्या गावोगावून आलेल्या काही स्वयंसेवी संस्था या सुद्धा आपापल्या परीने या सेवा कार्यात सहभाग घेत असतात। वेळोवेळी आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधींचे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते, प्रशासनाचे सुद्धा सहकार्य आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळत असते। नमस्कार, आम्ही सर्व मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीचे सदस्य, आम्ही संस्थांच्या माध्यमातून आवाहन केले होते आणि आम्ही गुगल फॉर्मच्या द्वारे नंतर 1200 स्वयंसेवकांची पंचक्रोशी म्हणजे तालुक्यातून आम्ही नोंदणी केलेली आहे, आणि 350 वरती स्पॉट रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आणि त्यानुसार आम्ही चहा वाटप, पादत्राणे संकलन आणि दर्शनबारीचं नियोजन केलेलं आहे, आणि खूप छान आणि योग्य नियोजन झालेलं आहे। सर्वे जे भाविक आहे ते आनंदी आहे या सगळ्या नियोजनामुळे, आणि पालखी सोहळ्याचा जो समिती आहे त्याच्या निधीतून जो चहा आम्ही चहा वाटपचं आयोजन केलेलं आहे आणि तेही खूप छानरित्या चालू आहे। बारीमध्ये दर्शन रांगेमध्ये चहा वाटप सुरू असल्यामुळे सर्व भाविक एक जो थकवा येतो त्यांना प्रवासामुळे तोही त्याच्यातून त्यांचा थकवा निघतो आणि छान आनंदाने भाविक सर्व दर्शन घेत आहे। खूप छान यावेळेचा यात्रोत्सव खूप छान राहिला। जय मुक्ताई, जय मुक्ताई, जय मुक्ताई, जय मुक्ताई। यात्रा आई मुक्ताईचे दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सवाचा आज दुसरा दिवस आहे।
पंचकोशीतून भाविक भक्ते इथे मुक्ताईच्या दर्शनाकरता येत असतात. त्या भाविक भक्तांना जास्तीत जास्त सेवा व सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आपले संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील व व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांच्या परवानगीने आमच्या मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीतर्फे इथे स्वयंसेवक नोंदणी करून सेवा देत असतो. या सेवेमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याच्यामध्ये दर्शनबारी आहे, पाणपोई व्यवस्था आहे, चहापाणी व्यवस्था आहे, नंतर बूट चप्पल संकलन वितरण व्यवस्था आहे. यावर्षी आम्ही खास करून स्वच्छतेवर लक्ष दिलेलं आहे. प्रशासनाकडून आम्ही मदत घेऊन स्वच्छता गाड्या आणि एक स्वतंत्र व्यवस्था करून दिलेली होती भाविक वारकऱ्यांसाठी. मी आवर्जून सांगू इच्छितो की यावर्षी स्वयंसेवकांची नोंदणी एवढी झालेली होती की अक्षरशः आम्हाला त्यांना सेवा कोठे द्यावी हा प्रश्न आम्हाला पडलेला होता. या सेवा देत असताना विशेष करून मी काही सेवा व संस्थांचे व भजनी मंडळाचे नावं घेऊ इच्छितो, कारण त्यांच्या सहकार्याने हे काम आम्ही करू शकलो. त्यात संत मुक्ताई भजनी मंडळ, कन्हैया देवस्थान महाराष्ट्र ट्रस्ट अंतुर्ली, श्री सत्यसाई सेवा संघटना जळगाव, रामकृष्ण टाळकाळी मंडळी, जय गजानन महिला भजनी मंडळी देवधाबा, हरिपाठ भजनी मंडळ घोळसगाव, आनंदी भजनी मंडळ तरोडा, एस के कामगार शेमरदा, साई संस्थान ट्रस्ट हरताळा, श्री गणेश वही मंडळ उचंदा, हरिपाठ महिला मंडळ पिंपरी आकाराऊत, शारदा महिला मंडळ कुर्रा, स्वामी समर्थ भजनी मंडळी शेमरदे, महिला दुर्गा भजनी मंडळ कंडारी नांदुरा, साई ग्रुप बेलसवाडी इत्यादी विविध संस्थांनी महिला मंडळांनी आम्हाला सेवेमध्ये सहभाग दिला. त्यामुळे एवढे मोठे कार्य आम्ही हातात घेऊन यशस्वीरित्या पार पाडू शकलो. माझी आई मुक्ताई चरणी अशी प्रार्थना राहील की येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो व जे स्वयंसेवक स्वइच्छेने इथे येऊन सेवा देतात त्यांना अशीच सेवा करण्याची शक्ती कायम प्रदान करो. त्यांना उदंड आयुष्य व उत्तम स्वास्थ्य लाभो ही आई मुक्ताई चरणी प्रार्थना. जय मुक्ताई, जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला आला, कसं वाटलं? नमस्कार. आदिशक्ती मुक्ताई, खरंच इथं मुक्ताई दर्शनाला आल्यानंतर फार म्हणजे फार अतिप्रसन्न असं वातावरण आहे. इथं सर्व सुशिस्त पद्धतीने चपलांचे स्टँड पासून पिण्याची पाणी, वारवीमध्ये असलेली लाईनची पद्धत, स्वयंसेवक लोकांची आपली जी वागणुकीची पद्धत, जागोजागी पाणी चहा केळी वाटप आहेत, तर ते सर्व भक्तिमय वातावरण बघून खूप छान वाटलं. इथलं जे नियोजन आहे खूप छान आहे, आयोजकांनी नियोजन जे केलेलं आहे आणि स्वयंसेवक जे आहेत ते पण उत्तमरित्या इथं काम करतायत. त्यांचं सर्वांचं काम बघून मन भरून आलं. आदिशक्ती मुक्ताईच्या नावाने हे वातावरण एवढं प्रसन्न झालेलं आहे, हे आमचं भाग्य आहे. आम्ही या मुक्ताईच्या दर्शनाला येऊ शकलो असे प्रत्येक भाविकांनी इथं मुक्ताईच्या दर्शनाला येऊन आपलं आयुष्य पावन करावं अशी सर्वांची इच्छा. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.